भावी डिवाइस पी मित्रांनो नमस्कार। आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला डिवाइस पी कसं बनायचं आणि त्यासाठी काय क्रायटेरिया लागतो याविषयी सांगेल। तर चला सुरू करूया। डीवायएस पी डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस म्हणजे पोलीस उपनिरीक्षक ही क्लास वन पोस्ट आहे। डीवायएसपीलाच एसीपी म्हणजे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस असेही म्हणतात। डीवायएसपी कडे 3 स्टार असतात व ते ब्राऊन शूज आणि ब्राऊन बेल्ट वापरतात। डीवायएसपी होण्यासाठी मुलांना 168 सेंटीमीटर उंची लागते तर मुलींसाठी 155 सेंटीमीटर उंची लागते। ओपन कॅटेगरीतले विद्यार्थी 18 ते 33 वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतात। ओबीसी कॅटेगरीतले विद्यार्थी 18 ते 35 वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतात। तर एससी एसटी आणि एनटी कॅटेगरीतले विद्यार्थी 18 ते 38 वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतात। डीवायएसपी होण्यासाठी तुम्हाला राज्य सेवा परीक्षा द्यावी लागेल। ही परीक्षा तुम्ही 18 वर्ष पूर्ण झाल्यावर देऊ शकता। राज्य सेवा परीक्षा 3 टप्प्यांमध्ये होते, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत। पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर होतात, पेपर 1 आणि पेपर 2। पेपर 1 हा जीएसचा म्हणजे जनरल स्टडीजचा असतो। यामध्ये विज्ञान, इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, राज्यघटना, अर्थशास्त्र यासारखे विषय आहेत। पेपर 1 मध्ये 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जातात आणि त्यासाठी वेळ 2 तासाचा असतो। पेपर 2 चा विषय आहे सीसॅट। यामध्ये कॉम्प्रेहेन्शन, रिझनिंग आणि डिसिजन मेकिंगवर प्रश्न विचारले जातात। पेपर 2 मध्ये 80 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जातात आणि वेळ असतो 2 तास। पेपर 1 आणि पेपर 2 हा ऑब्जेक्टिव्ह आहे आणि यासाठी 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे 3 प्रश्न चुकल्यावर तुमचा 1 मार्क वजा होईल। राज्यसेवा पूर्व परीक्षा पास होण्यासाठी कोणती पुस्तके वाचायची याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही ते पाहू शकता। आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा पास होण्यासाठी कोणती पुस्तके वाचायची याचा व्हिडिओ मी लवकरच माझ्या चॅनलवरती अपलोड करणार आहे, त्यासाठी माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। मेन्स एक्झाम 800 गुणांसाठी होते आणि यामध्ये 6 पेपर होतात। पेपर 1 हा वर्णनात्मक म्हणजे लेखी स्वरूपाचा आहे। यात मराठी 50 मार्कासाठी आणि इंग्लिश 50 मार्कसाठी विचारलं जातं। यामध्ये निबंध लेखन, सारांश लेखन आणि भाषांतर विचारलं जातं। पेपर 1 साठी वेळ आहे 3 तास आणि मार्क्स आहेत 100। पेपर 1 साठी निगेटिव्ह मार्क्स सिस्टीम नाही आहे, पण पेपर 2 ते पेपर 6 पर्यंत 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे आणि पेपर 2 ते 6 पर्यंत ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न असतील। पेपर 2 चा विषय आहे मराठी आणि इंग्लिश व्याकरण। पेपर 2 100 मार्कासाठी आहे आणि यासाठी वेळ आहे 1 तास। यामध्ये मराठीसाठी 50 गुण आणि इंग्लिशसाठी 50 गुण आहेत। पेपर 3 चा विषय आहे इतिहास व भूगोल। पेपर 4 चा विषय आहे भारतीय संविधान, भारतीय राजकारण आणि कायदा। पेपर 5 चा विषय आहे मानवी संसाधन व मानवी हक्क। आणि शेवटचा पेपर आहे पेपर 6। यामध्ये 3 उपघटक आहेत। पहिला उपघटक आहे अर्थव्यवस्था व नियोजन, दुसरा उपघटक आहे अर्थशास्त्र आणि कृषी, आणि शेवटचा उपघटक आहे विज्ञान व तंत्रज्ञान। पेपर 3 ते पेपर 6 पर्यंत 150 प्रश्न 150 गुणांसाठी विचारले जातील आणि वेळ असेल 2 तास। सर्वात शेवटी असतो इंटरव्ह्यू। इंटरव्ह्यूसाठी 100 मार्क्स असतात। मेन्स एक्झाम क्लिअर झाल्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकता। मित्रांनो, लवकरात लवकर राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करा, त्यासाठी बेसिक पुस्तकांपासून सुरुवात करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक बटनवरती जरूर क्लिक करा आणि तुम्हाला जर MPSC किंवा UPSC संबंधित काही प्रश्न असतील तर कमेंट करून कळवा, त्याची उत्तरे देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल। आणि अशाच काही महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी MPSC UPSC गुरु चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग, भेटूया लवकरच।